चला पाहूया शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता काहीच महिन्याचा अवधी राहिला आहे। त्याआधी मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारीला मांडणार आहेत। याच्या आधी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात भरपूर घोषणा होतील अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे। हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। डिजिटायझेशनच्या सक्षमीकरणाकडे शेतकऱ्याचे वाढते पावले। आतापर्यंत 1,20,000 अधिक ड्रोन प्रशिक्षण आयोजित केले आहे। विकास भारत संकल्प यात्रेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना ड्रोन प्रशिक्षण दिले जात असून त्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा कृषी क्षेत्रातील उपयोग आणि त्याचे फायदे सांगून सक्षम केले जात आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी 1,500 अधिक शेतकऱ्यांना आमंत्रणे पाठवण्यात आले आहे, ज्यात देशभरातील PM कृषी सिंचन योजना, PM पीक विमा योजना, शेतकरी उत्पादन संस्था इत्यादी योजनांचे लाभार्थी समाविष्ट असतील। आपण सर्वांनी मिळून आपल्या राष्ट्राच्या एकता आणि समृद्धी आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करूया। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। PM किसान AI चॅटबॉट किसान ई मित्रद्वारे देशातील शेतकरी आता त्यांच्या मोबाईल फोनवर 5 भाषांमध्ये PM किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळवू शकतात। आताच क्लिक करा chat.pmkisan.government.in। तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।